अनंत भालेराव झुंजार पत्रकार स्वातंत्र्य सेनानी त्यांना अण्णा या नावानं संबोधलं जायचं. अण्णा मोठ्या भावाला संबोधलं जातं आणि तशा अर्थाने पत्रकार सृष्टीमध्ये तेव्हा ते मोठ्या भावासारखेच वावरले. पत्रकार सृष्टीतच नव्हे तर ज्या प्रदेशात त्यांनी पत्रकारिता केली त्या संपूर्ण मराठवाड्याचं एक मोठेपण मोठा भाऊ असण्याची भूमिका त्यांनी निभावली. अण्णांची आठवण येण्याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण अर्थातच 26 ऑक्टोबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्यांची ही पुण्यतिथी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जे प्रतिष्ठान स्थापन झालेलं आहे त्यांच्या वतीनं पुरस्कार प्रदान या निमित्ताने केला जातो. हे एक कारण, 26 ऑक्टोबर ही त्यांचा पुण्यतिथी, 29वा स्मृतिदिन. पण दुसरं कारण मोठं गंमतशीर आहे. सध्या नुकतंच TRP घोटाळा गाजतो आहे. TRP घोटाळा नेमका काय आहे तर काही जे दूरदर्शन वाहिन्या यांनी आपला TRP वाढवण्यासाठी म्हणून, हे जे चॅनल्स आहेत यांनी आपला TRP वाढवण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी काही ग्राहकांना दर्शकांना पैसे दिले आणि दिवसभर आमचा TV तुम्ही पाहत राहा, आमचं चॅनल तुम्हाला काहीतरी 500 रुपये 600 रुपये महिना असं ते आरोप आहे. त्यावर चौकशी चालू आहे. एकूण लाखो म्हणजे जवळपास 20 करोडच्या इतके संच, दूरदर्शन संच विकले गेलेले आहेत. म्हणजे 80-85 करोडच्या पुढे जनता ते सगळं पाहते असे एक साधारणतः अंदाज आहे. याच्यामध्ये फक्त काही 1000 घरातल्या TV हे यंत्र बसवलेलं आहे TRP मोजण्याचं आणि त्याच्यामध्ये कसा घोटाळा झाला आणि त्याच्यामध्ये हे बरं एका शेखर गुप्तासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी तर इतक्या मोजक्या आकडेवारीमध्ये यांचे पूर्णपणे ह्याचं मर्यादा दाखवून दिलेली आहे. एकूण जो रेव्हेन्यू 7-8 हजारच्या पुढचा जो रेव्हेन्यू करोड गोळा होतो ह्या म्हणजे जाहिरातीच्या माध्यमातून, त्याच्यातला फक्त काही वाटा 1000-1500 करोडचा फक्त वाटा हा दूरदर्शन मालिका म्हणजे न्यूज चॅनल्स ज्यांच्यावरती TRP घोटाळा चालू आहे. बाकीचं ते इतकं मोठं एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन करणाऱ्या वाहिन्या तर वेगळीच गोष्ट आहे. आता मला अण्णांची आठवण या ठिकाणी नेमकी या गोष्टीसाठी होते की TRP मोजण्याचे हे जे सगळे कृत्रिम प्रकार आहेत आणि इतकं करूनही त्याच्यातले घोटाळे समोर येतात आणि मग इतकं करूनही ह्या वाहिन्यांची विश्वासार्हता काही जाणवत नाही किंवा त्यांनी दिलेल्या बातम्यांची सत्य असत्यता पडताळून पाहता येत नाही, लोकांचा त्यावर विश्वास नाही. त्या काळी जेव्हा अशी कुठलीही साधनं नव्हती, तीन ठळक उदाहरण अण्णांच्या आयुष्यातले, आनंद भालराव यांच्या आयुष्यातले असे आहेत की ज्याच्यावरून TRP म्हणजे काय ह्याची आपल्याला कल्पना येऊ शकेल. पहिला प्रसंग 1964 सालचा आहे. तेव्हा दैनिक मराठवाड्यामध्ये पन्नालाल सुराणांनी एक बातमी अशी लिहिली होती की पुरवठा खात्यामध्ये कसा भ्रष्टाचार होतो आणि 3 लाख रुपये कसे त्या संदर्भात दिले गेले. तेव्हाचे पुरवठा मंत्री होमी तल्यार खान यांनी त्याच्यावरती खटला दाखल केला. अर्थात हा गुन्हा किंवा हा आरोप आहे तो सिद्ध करता नाही आला म्हणून पन्नालाल सुराणा यांना न्यायालयामधून शिक्षा झाली 3 महिन्याची. अनंत भालेराव तेव्हा त्या वर्तमानपत्राचे संपादक होते. आपल्या वर्तमानपत्रात लिहिलेल्या एखाद्या लेखासाठी त्या लेखकाला जर शिक्षा होत असेल तर ही जबाबदारी आपली पण आहे. त्याच्यामुळे कुठलीही बचावात्मक भूमिका न घेता हा आम्ही आरोप केला ही गोष्ट बरोबर आहे, दुर्दैवाने आम्ही तो आम्ही त्याच्याबद्दलचे साक्षीदार ज्यांनी कबूल केलेलं होतं त्यांनी बातमी दिली, तो व्यापारी नंतर तयार झाला नाही साक्ष द्यायला कोर्टामध्ये आणि हा आमचा दोष आहे हे कबूल करून अण्णा आपल्या लेखकाबरोबर तुरुंगात गेले 3 महिने 1966 ला. तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांना निरोप देण्यात आला आणि तुरुंगातून ते वापस आल्याच्या नंतर 3 महिन्याचा हा त्यांना जी तुरुंगवास घडला त्याच्यानंतर लोकांनी त्यांचं प्रचंड प्रमाणात स्वागत केलं, त्यांची भर पावसात मिरवणूक काढली, ह्याला TRP म्हणतात. आज जे TRP गोष्टी करायला आले तेव्हा एखाद्या वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून येते आणि जेव्हा तो संपादक प्रामाणिकपणे न्यायालयात जाऊन सांगतो की ही गोष्ट खरी आहे पण आम्हाला मात्र पुरावा देता आलेला नाही, त्याच्यामुळे जी काही शिक्षा असेल ती माझ्या लेखकाबरोबर मी पण भोगायला तयार आहे, तो संपादक ती शिक्षा भोगतो, तो बाहेर पडतो आणि लोक त्याचं प्रचंड प्रमाणात स्वागत करतात, ह्याला TRP म्हणतात. दुसरा एक प्रसंग आहे की जेव्हा अण्णा स्वतः त्या वृत्तपत्रातून त्यांना शारीरिक ह्याच्यामुळे आजारपणामुळे आणि वय झाल्यामुळे शक्य नव्हतं, 1987 नंतर रिटायर्ड झाले आणि दर गुरुवारी ते कावड नावाचं एक सदर लिहायला लागले. साधारणतः 83-84 लेख त्यांनी लिहिले, म्हणजे तितके आठवडे त्यांनी लिहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा शेवटचा आजारपण होतं आणि मृत्यू झाला. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जो संपादक आता निवृत्त झालेला आहे, शारीरिकदृष्ट्या थकलेला आहे, पण त्याचा शब्द न शब्द वाचण्यासाठी तो गुरुवारचा अंक घेण्यासाठी लोक तळमळत असायचे आणि इतकंच नाही त्या गुरुवारच्या अंकाचे कावडचे कात्रणं पण लोकांनी कापून ठेवलेले आहेत, याला TRP म्हणतात.
तिसरा एक प्रसंग म्हणजे अण्णा प्रत्यक्ष जेव्हा भरामध्ये होते तो एक प्रसंग मी तुम्हाला सांगितला 64 आणि 66 त्यांना झालेली शिक्षा. त्याच्यानंतरचा हा प्रसंग 88-89 आहे, ते अगदी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होते. आणि तिसरा प्रसंग त्यांच्या मृत्यूनंतरचा आहे. 1915 साली एका प्रचंड मोठ्या भारतातल्या वृत्तपत्र समूहाने मराठी आवृत्ती काढली आणि त्यांच्या त्या मराठी आवृत्तीची चर्चा जेव्हा चालू होती त्याच्या संदर्भामध्ये सुरू झालेली होती आवृत्ती काय आणि कसं नियोजन असावं आणि वारंवार उपस्थित लोकांपैकी लोकांमधून दैनिक मराठवाडा आणि आनंदरावचं नाव यायला लागलं. तो राज्यपातळीवरचा व्यवस्थापकीय संपादक हे एक नवीनच पद आजकाल तयार झालेलं आहे. नुसता संपादक नाही, व्यवस्थापकीय संपादक. त्या व्यवस्थापकीय संपादकाने असे एकदम प्रश्न विचारला की बंद पडलेल्या वृत्तपत्राचं नाव तुम्ही का घ्यायला लागलात. तिथं उपस्थित असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्या लेखकाने असं ताडकून उत्तर दिलं की तो वर्तमानपत्र बंद पडून 15 वर्ष झाली, अनंतराव जाऊनसुद्धा आता तेव्हा 22 वर्ष झालेली होती, तरीही त्यांचं नाव घेतलं जातं ही त्यांची ताकद आहे आणि तुमचं वर्तमानपत्र चालू असतानाही त्याचं नाव घेतलं जात नाही, याला TRP म्हणतात. अण्णा गेल्याच्या नंतरसुद्धा आजही त्यांचा स्मृतिदिन साजरा होतो, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार घेतला जातो, त्यांचा धाक पत्रकार क्षेत्रातल्या लोकांना सोडा बाकीच्यांना आजही जाणवतो, याला TRP म्हणतात. आज आपण जे नुसते आकडे पाहतो आहोत ना TRPचे, अजून एक प्रसंग त्यांची कसोटी दाखवणारा आहे की वर्तमानपत्राचा संपादक हा आज जे TRPची गोष्टी करायला आहेत ना सगळे आणि त्याच्यावरती एवढं मोठं आरडाओरडा चालू आहे, सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळलेला असला पाहिजे, त्याला सर्वसामान्यांची नाडी कळली पाहिजे. आणीबाणीच्या काळामध्ये जेव्हा स्वातंत्र्यावरती घाला घातल्या गेला तेव्हा दैनिक मराठवाड्याचा खप किती होता याहीपेक्षा दैनिक मराठवाड्यातला एक ना एक शब्द कसा लोकांना पेटवणारा होता ह्याची जाणीव झाल्यामुळे विविध क्षेत्रातल्या राजकीय कार्यकर्त्यांवर जशी कारवाई झाली तशी अनंत भालेराव यांच्यावरसुद्धा कारवाई झाली आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणीबाणीच्या काळात या सगळ्या अभिव्यक्तीच्या गळचेपीसाठी आणि स्वातंत्र्याचा संकोच झाला म्हणून तुरुंगात जाणारा संपादक एकच होता, अनंत भालेराव. तेव्हा जे तथाकथित पुरोगामी किंवा सगळे कुठलेही संपादक कोणीही तुरुंगात गेलेले नाहीत, कुठलाही लेखक तुरुंगात गेले नाही, विनय हर्डीकरांचं एक उदाहरण आहे. दुर्गाबाई आणि नरहर कुरुंकर ही अजून दोन उदाहरणं आहेत, पण त्यांना शासनाने अटक केलेली नव्हती. म्हणजे ही 4 नावं जर सोडली तर हे सगळे पुरोगामी म्हणून घेणारे प्रत्यक्ष जे आज आपल्या लेखण्या खरडतात, जे TRPच्या बाबतीत बोलतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत बोलतात, यांना कोणालाही तुरुंगवास घडलेला नव्हता किंवा हे कोणीही प्रत्यक्ष त्या काळामध्ये भूमिका घेऊन रस्त्यावरती उतरलं नव्हतं किंवा साधा लेखपणीने लिहिलेला नव्हता. गोविंद तळवळकर मठाचे संपादक राहिलेले ह्यांनी नंतर खंत व्यक्त केली की आनंतरावांनी जे धाडस दाखवलं ते आमच्यापैकी इतरांना कोणाला दाखवता आलेलं नाही, ह्याला TRP म्हणतात. आजही वर्तमानपत्राचा एखादा संपादक सर्वसामान्य लोकांच्या भूमिकेसाठी रस्त्यावर उतरून तुरुंगात जायला तयार आहे का? आपल्याला नाही असं उत्तर द्यावं लागतं. त्याच्यामुळे आजचे जे काही आपण TRPचे आकडे म्हणतो ना ते दोन्ही अर्थाने फसवे आहेत. ते एकतर इतक्या मोठ्या लोकसंख्येपैकी फक्त काहीच मोजक्या लोकांच्या TV तुम्ही ते यंत्र बसवता आणि मोजता म्हणून पण ते फसवे आहेत, आणि इतकं करूनही तुम्ही नेमकी जो आकडा मिळवता तो पण नेमकी काय गोष्ट आहे, लोकांच्या मनातली काय भावना आहे ती दर्शवत नाही म्हणून पण फसवी आहे. खरा TRP जर आपल्याला बघायचा असेल तर त्या काळातले जे महान पत्रकार होते आज त्यांच्या बाबतीतले जे काही पुरावे उपलब्ध आहेत, जुने वर्तमानपत्राचे अंक उपलब्ध आहेत, त्यांचे अग्रलेख उपलब्ध आहेत, ते वाचले तर आपल्या लक्षात येईल की खरा TRP म्हणजे काय. अनंत भालेराव त्यांना जे अण्णा संबोधन आपण वापरतो त्या अण्णापणाचं त्या संबोधनाचं सार्थ पण त्यांनी सिद्ध केलं. त्यांचं 26 ऑक्टोबर हा स्मृतिदिन, अण्णांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.